आपण असं रेकॉर्ड केलेले व्हिडिओ तुम्ही हे नाही घेऊ शकता, तसं घेतास की तुम्ही ऑनलाईन घेता? सध्या ऑनलाईन आहे. गुड मॉर्निंग ऑल. वी विल सी द पॉवर स्टेजेस इन एन इंडक्शन मोटर. सर शॉक येतो तिकडे. सो पॉवर स्टेजेस म्हणजे नेमकं काय? तर इंडक्शन मोटर जी तुम्ही बघितलात त्याचं कन्स्ट्रक्शन जरा डोळ्यासमोर आणा. कसं होतं बघा, स्टेटर होता, स्टेटर कोर वर स्टेटर वाइंडिंग होतं, आणि म्हणजे थोडक्यात तर सप्लाय जो आहे तो तुम्ही कशाला देता? स्टेटरला, स्टेटर वाइंडिंगला देता. मग वाइंडिंगचे लॉसेस कोणते असतात? कॉपर लॉसेस, स्टेटर कॉपर लॉसेस लक्षात घ्या. नंतर वाइंडिंग कशावर प्लेस केलेलं आहे आपण? स्टेटर वाइंडिंग तर त्या कोरवर प्लेस केलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे होणारे लॉसेस आहेत त्याला म्हणणार आपण आयर्न लॉसेस, स्टेटर आयर्न लॉसेस. त्याच्यानंतर त्याचं आउटपुट तुम्हाला मिळेल तर ते काय असेल? एअर गॅप मधला फ्लक्स, जे रोटर इनपुट असेल. लक्षात घ्या, आता रोटर मध्ये अजून काय असेल? तर रोटरवरचं जे कंडक्टर आहेत त्याच्यामध्ये होणारा लॉस त्याला आपण म्हणणार रोटर कॉपर लॉसेस. त्याच्यानंतर मेकॅनिकल पॉवर डेव्हलप्ड रोटरमध्ये जी होईल, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला टॉर्क जो आहे तो मिळेल त्याला आपण म्हणणार ग्रॉस टॉर्क, आणि त्याच्यानंतर फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस आपल्याला कन्सिडर करावे लागतील, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली जे आउटपुट पाहिजे ते मिळेल. तर हेच या पॉवर स्टेजेसमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही कन्स्ट्रक्शन तुमच्या डोळ्यासमोर आणा, कन्स्ट्रक्शन आणलात की तुमच्या लक्षात येईल लॉसेस कसे ट्रान्सफर होतात. म्हणजे इनपुट तुम्ही जे देता इथे, तर इनपुट दिल्यानंतर इथे तुम्ही थ्री फेज सप्लाय इनपुट देताय, तो थ्री फेज इनपुट दिल्यानंतर काय होईल त्याला आपण म्हणतोय पी वन पॉवर. कोणती पॉवर? मोटर इनपुट इन स्टेटर, त्याला आपण म्हणतोय सर बघा इनपुट पॉवर. त्याच पण नाही तर बाहेर जाओ बघा. याला म्हणणार पी वन. त्याच्यानंतर स्टेटर कॉपर अँड आयर्न लॉसेस. मी मगाशी तुम्हाला जे समजावून सांगितलं म्हणजे मोटर मधून करंट फ्लो झाला की त्याच्यामध्ये होणारे लॉसेस त्याला आपण म्हणतो कॉपर लॉसेस, ते स्टेटर कॉपर लॉसेस. त्याच्यानंतर जे फ्लक्स तयार होईल त्याच्यामध्ये जे काय लॉसेस होतील त्याला म्हणणार आपण आयर्न लॉसेस. सो त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल जी पॉवर त्याला तुम्ही म्हणताय पी टू. सो पी टू इज दी स्टेटर आउटपुट ऑर कॉल्ड ॲज रोटर इनपुट, त्याला तुम्ही म्हणणार रोटर इनपुट. रोटर इनपुट नंतर रोटर मधले लॉसेस, रोटर कॉपर लॉसेस. रोटर कॉपर लॉसेस मुळे काय होईल? तर रोटर कॉपर लॉसेस नंतर काय झालं मिळत नाही एवढे गाड्या आहेत बाहेर. हा सो रोटर कॉपर लॉसेस विचारात आपण घेतले की त्याच्यानंतर जे मिळेल ते आपल्याला काय मिळेल? मेकॅनिकल पॉवर. कारण काय होतंय बघा, स्टेटर फ्लक्स मुळे काय होणार? रोटर कंडक्टर मध्ये ईएमएफ तयार होणार. सो रोटर ईएमएफ तयार झाला की त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किटेड रोटर असल्यामुळे रोटर करंट मिळणार, अँड बिकॉज ऑफ रोटर करंट द फ्लक्स सेटअप इन द रोटर अँड इंट्रॅक्शन ऑफ फ्लक्स रोटर फ्लक्स अँड स्टेटर फ्लक्स कॉजेस अँड टॉर्क. सो हे जे मेकॅनिकल आउटपुट मिळतं मेकॅनिकल पॉवर कॉल्ड एज पी एम, अँड इन टर्म्स ऑफ टॉर्क वी कॅन से टी जी, दॅट इज द ग्रॉस टॉर्क. आणि आता ग्रॉस टॉर्क नंतर आपल्याला काय विचार करावा लागेल? म्हणजे मोटर फिरायला लागेल. आता मोटर फिरायला लागल्यानंतर त्यांना अजून कोण विरोध करतोय? तर फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस. आणि देन दी पी आउट ज्याला आपण म्हणतो ऑर कॉल्ड एज ब्रेक हॉर्स पॉवर बी एच पी. सो दिस इज कॉल्ड एज the power stages of induction motor. So torque kasa apan consider karto? So torque is considered as rotor input gross torque jala apan mhanto tg,
सो रोटर इनपुट डिवाइडेड बाय ओमेगा एस. एंड व्हाट इज मीन बाय ओमेगा एस? सो ओमेगा एस विच इज इक्वल टू पी टू डिवाइडेड बाय टू पाय एन एस. ऑफिस मध्ये मास्टर ऑफिस मध्ये पी टू डिवाइडेड बाय टू पाय एन एस ऑफिस मध्ये. सो ओमेगा एस इज इक्वल टू टू पाय एन एस. सो पी टू डिवाइडेड बाय टू पाय एन एस इज कॉल्ड एज द ग्रॉस टॉर्क. ग्रॉस टॉर्क. सो इथे म्हटलंय बघा, इंडक्शन मोटर डेव्हलप्स ग्रॉस टॉर्क टी जी ड्यू टू ग्रॉस रोटर आउटपुट पी एम. और त्यालाच आपण म्हणतो मेकॅनिकल आउटपुट पी एम. इट्स व्हॅल्यू कॅन बी एक्सप्रेस आयदर इन टर्म्स ऑफ रोटर आउटपुट पी टू, रोटर इनपुट पी टू, और रोटर ग्रॉस आउटपुट पी एम. सो पी टू बाय ओमेगा एस इज इक्वल टू पी टू बाय टू पाय एन एस. दॅट इज नथिंग बट द ग्रॉस टॉर्क. सो तेच इथे दाखवलंय बघा, मोटर इनपुट इन स्टेटर पी वन, मोटर इनपुट इन स्टेटर दॅट इज पी वन. सो आता पी वन इनपुट दिलं की त्याच्यामध्ये काय काय त्याची हे दिसतात बघा, स्टेटर कॉपर लॉस अँड आयर्न लॉस तो विचारत घ्यावा लागेल तुम्हाला. स्टेटर कॉपर लॉस अँड आयर्न लॉस बरोबर. आणि दुसरं आपल्याला मिळेल रोटर इनपुट पी टू, म्हणजे पी वन मायनस दिस पी सी एस आर पी एफ अँड पी एफ म्हटलं तर तुम्हाला मिळेल पी टू. सो व्हाया एअर गॅप, एअर गॅप मधून इनपुट मिळेल रोटरला. जे इनपुट मिळेल ते कशामधून मिळेल? मॅग्नेटिक, मॅग्नेटिक इनपुट असणार थोडक्यात, ते मॅग्नेटिक फ्लक्स असणार बरोबर. सो कॉल्ड एज पी टू. सो पी टू अगेन वी हॅव टू कन्सिडर द लॉसेस. पी टू जेव्हा रोटरला मिळेल इनपुट तेव्हा त्याच्यामध्ये जे लॉसेस होतील त्याला आपण म्हणणार रोटर कॉपर लॉसेस. तर इथे दाखवलेत आणि रोटर कॉपर लॉसेस त्याच्यामधून आपण सबस्ट्रॅक्ट केले की रिमेनिंग काय राहील, मेकॅनिकल पॉवर डेव्हलप कॉल्ड एज पी एम. इन टर्म्स ऑफ टॉर्क वी कॅन से टी जी. सो दिस इज अ टी जी. सो अगेन दिस ग्रॉस रोटर, ग्रॉस रोटर आउटपुट और मेकॅनिकल पॉवर मायनस फ्रिक्शन अँड विंडेज लॉस, देन द नेट आउटपुट वी हॅव टू कन्सिडर. नेट आउटपुट म्हणजे काय असणार? टी जी किंवा आपण म्हणूया त्याला पी एम, पी एम मायनस पी डब्ल्यू, म्हणजे जे ग्रॉस मेकॅनिकल आउटपुट तयार होत आहे मायनस जर फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस केले तर तुम्हाला इथे आउटपुट जे आहे नेट आउटपुट ज्याला आपण म्हणतो ते मिळेल. नेक्स्ट इथे तुम्हाला तीच डायग्राम पुन्हा इथे समजावून सांगितलेली आहे बघा. ऍक्टिव्ह पॉवर इनपुट पी वन मायनस स्टेटर कॉपर लॉस मायनस आयर्न लॉस म्हणजे तुम्हाला मिळेल एअर गॅप फ्लक्स. जी पॉवर मिळते तुम्हाला एअर गॅप पॉवर, किंवा त्यालाच आपण म्हणतो रोटर इनपुट कॉल्ड एज पी टू. सो पी टू मायनस रोटर कॉपर लॉस. सो तुम्हाला इथे आयर्न लॉस कन्सिडर करावे लागत नाही आहेत रोटरमध्ये, कारण फ्लक्स कुठपर्यंत, ऍक्च्युली आपल्याला फ्लक्स कुठे तयार होत आहे तर रोटर कंडक्टर मध्ये तयार होत आहे, तिथून ते पुढे फ्लक्स कुठे वापरलं जात नाही आहे. स्टेटर मध्ये मात्र फ्लक्स जे तयार होत आहे ते वापरलं जात आहे. कोणासाठी वापरलं जात आहे? एअर गॅप फ्लक्स म्हणून. दॅट इज द इनपुट ऑफ द रोटर. म्हणून तुम्हाला स्टेटर मध्ये आयर्न लॉस कन्सिडर करतोय आपण, रोटर मध्ये कन्सिडर करण्याची आवश्यकता नाही. का नाही? कारण याचं फ्लक्स जे आहे हे पुढे कुठे वापरलं जात नाही आहे, लक्षात ठेवा. आणि टॉर्क ऍक्च्युअली कोणामध्ये डेव्हलप होतोय? तर टॉर्क विच इज डेव्हलप इन दी कंडक्टर्स ऑफ रोटर. कंडक्टर्स ऑफ रोटर, रोटर कंडक्टर मध्ये टॉर्क डेव्हलप होतोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथे रोटर आयर्न लॉस कन्सिडर करावं लागत नाही रोटर मध्ये, फक्त तुम्हाला कॉपर लॉसच कन्सिडर करावं लागत. सो पी टू मायनस रोटर कॉपर लॉस इज इक्वल टू मेकॅनिकल ग्रॉस पॉवर. सो मेकॅनिकल ग्रॉस पॉवर जी मिळते पी एम
त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय मायनस करावं लागेल तर फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस ते तुम्हाला मायनस करावे लागतील. सो फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस तुम्ही मायनस केलात की जी पॉवर तुम्हाला मिळते कॉल्ड ॲज शाफ्ट पॉवर. सो टी जी ग्रॉस टॉर्क किंवा त्याला आपण म्हणतो ग्रॉस टॉर्क इज इक्वल टू दी मेकॅनिकल पॉवर डिवायडेड बाय ओमेगा वेअर दी पी एम डिवायडेड बाय 2 पाय एम. मगाशी आपण काय घेतलं होतं, मगाशी बघा काय घेतलं होतं, काय घेतलं होतं, ग्रॉस टॉर्क ऍट, ग्रॉस टॉर्क ऍट व्हॉट दी एन एस, एन एस स्पीडच्या वेळेचा ग्रॉस टॉर्क आपण बघितला होता. पण हे शक्य नसतं कारण का एन एस स्पीडला काही रोटर फिरत नाही आपला, आपला रोटर कोणत्या स्पीडला फिरतो, एन स्पीडला विच इज लेस दॅन एन एस ऍक्च्युअल स्पीडला. सो तुम्हाला कन्सिडर करावं लागेल टी जी इज इक्वल टू पी एम बाय ओमेगा विच इज इक्वल टू पी एम बाय 2 पाय एन. सो दी शाफ्ट टॉर्क टी एस एच इज ड्यू टू आउटपुट पॉवर पी आउट. आता शाफ्ट टॉर्क म्हणजे नेट टॉर्क आहे लक्षात ठेवा, तो कोणामुळे मिळतोय बिकॉज ऑफ पी आउट. सो विच इज लेस दॅन पी एम कारण पी एम मायनस फ्रिक्शन अँड विंडेज लॉस म्हणजे तुम्हाला पी आउटपुट मिळतं. सो बिकॉज ऑफ रोटर फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस सो टी एस एच इज इक्वल टू काय असणार हे बघा लक्षात घ्या, पी आउट डिवायडेड बाय ओमेगा केलात, पी बाय ओमेगा म्हणजे टॉर्क येतो, लक्षात घ्या पी बाय ओमेगा केलात तुम्ही की टॉर्क येतो. सो इथे पी आउट डिवायडेड बाय ओमेगा सो 2 पाय एन, पी आउट डिवायडेड बाय 2 पाय एन दॅट इज नथिंग बट दी शाफ्ट टॉर्क. पी आउट डिवायडेड बाय ओमेगा म्हणजे शाफ्ट टॉर्क लक्षात घ्या, आणि पी एम डिवायडेड बाय ओमेगा म्हणजे ग्रॉस टॉर्क. आता ग्रॉस टॉर्क आणि शाफ्ट टॉर्क मध्ये फरक काय, ग्रॉस टॉर्क मधून फ्रिक्शन अँड विंडेज लॉस वजा केले की तुम्हाला शाफ्ट टॉर्क मिळत मिळाली. तू काय झालं बाईक शोधत होता का, मिळाली मग काय स्टार्ट करायला काय वेगळं, रेस केली तर नाही होणार बरोबर आहे तुमचं. सो टी ग्रॉस आणि टी शाफ्ट मधला तुम्हाला फरक समजला का, टी ग्रॉस म्हणजे रोटरच्या रोटरने तयार केलेला टॉर्क ज्याच्यामध्ये फ्रिक्शन अँड विंडेज लॉस आपण कन्सिडर करत नाही आहोत, पण ह्या टॉर्कला खरं तर अपोज कोण करतोय तर फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस, आणि मग तुम्हाला जो मिळतो त्याला तुम्ही काय म्हणणार, शाफ्ट टॉर्क असं म्हणणार. सो तुमच्या इथे लक्षात येईल टी ग्रॉस इज इक्वल टू पी टू डिवायडेड बाय 2 पाय एन एस बाय 60. हे एक एक्झाम्पल आपण घेतलं समजा, सो 60 बाय 2 पाय इंटू पी टू बाय एन एस हे जर घेतलं तर तुम्हाला त्याचं आउटपुट मिळेल इथे 9.55 इंटू पी टू डिवायडेड बाय एन एस. सो नेक्स्ट इज टॉर्क मेकॅनिकल पॉवर अँड रोटर आउटपुट. हे आता आपण बघूया, आतापर्यंत आपण बघितलं पॉवर अँड टॉर्क, ग्रॉस टॉर्क अँड दी शाफ्ट टॉर्क हे आपण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे टॉर्क मेकॅनिकल पॉवर अँड रोटर आउटपुट. सो रोटर स्टेटर इनपुट, व्हॉट इज मीन बाय स्टेटर इनपुट, द स्टेटर आउटपुट प्लस स्टेटर लॉसेस मीन्स स्टेटर इनपुट. ते आता स्टेटर इनपुट आपण कन्सिडर केलं आहे पी वन, पी वन इज द स्टेटर इनपुट. द स्टेटर आउटपुट ट्रान्सफर्ड एंटायरली इंडक्टिव्हली टू द रोटर सर्किट. आता स्टेटर आउटपुट म्हणजे नेमकं काय असेल, सो स्टेटर आउटपुट विच इज इन टर्म्स ऑफ दी मेकॅनिकल सॉरी दी मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्सच्या फ्लक्स म्हणून स्टेटर आउटपुट तुम्हाला मिळेल. कुठे मिळेल, एअर गॅप मध्ये मिळेल लक्षात घ्या. सो पी वन इज इक्वल टू स्टेटर आउटपुट प्लस स्टेटर लॉसेस. सो स्टेटर आउटपुट म्हणजेच लक्षात घ्या रोटर इनपुट. सो रोटर इनपुट इज इक्वल टू पी टू अँड पी टू इज इक्वल टू आपण म्हणू शकतो स्टेटर आउटपुट. लक्षात घ्या
स्टेटरचं आउटपुट म्हणजेच रोटरचं इनपुट आहे. सो पी टू. त्याच्यानंतर ग्रॉस आउटपुट, रोटर ग्रॉस आउटपुट पी एम. तुम्हीच विचार करा काय असणार, रोटर इनपुट मायनस रोटर कॉपर लॉसेस. रोटर मध्ये लॉस कोणते होतात, फक्त कॉपर लॉसेस होतात. असं काय आपण म्हणतोय, कोर लॉसेस पण होतात पण ते आपण विचारात घेत नाही. कारण कारण काय आहे, स्टेटरचे घेतोय मात्र, कारण स्टेटर मधून फ्लक्स ट्रान्सफर होताना जे लॉसेस आहेत ते आपल्याला विचारात घ्यावे लागतील. रोटर मध्ये मात्र फक्त आपल्याला जे फ्लक्स आहे ते इंट्रॅक्शन साठी लागतंय, त्यामुळे आपण रोटर कॉपर लॉस फक्त विचारात घेतोय, रोटर कोर लॉस विचारात घेत नाही. कम्पेअर टू स्टेटर कोर, रोटरची कोरची साईज पण काय असते कम्पेअर टू स्टेटर कमी असते. या सगळा विचार करून आपण तो रोटर कॉपर कोर लॉसेस विचारात घेत नाही. द रोटर आउटपुट इज कन्वर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी अँड गिव्ह राईज टू ग्रॉस टॉर्क. आता ग्रॉस टॉर्क तयार झाला टी जी. सो टी जी मायनस जर तुम्ही रोटर कॉपर लॉस केलात तर तुम्हाला काय मिळेल, आउटपुट टॉर्क, किंवा त्याला नेट टॉर्क असं आपण म्हणू शकतो, किंवा आपण त्याला शाफ्ट टॉर्क असं म्हणू शकतो. सो सम आउट ऑफ दिस बघा काय म्हटलेलं आहे, टी ग्रॉस जे तयार होतं त्याच्यापैकी आउट ऑफ दिस ग्रॉस टॉर्क डेव्हलप, सम इज लॉस ड्यू टू विंडेज अँड फ्रिक्शन लॉसेस इन द रोटर अँड द रेस्ट अपियर्स एज अ युजफुल आउटपुट टॉर्क. टी एस एच इज द शाफ्ट टॉर्क. So, let N RPS be the actual speed. So, N is the speed in RPS of the rotor. So, Tg is equal to kinr Tg into 2 pi N. So, rotor gross output. So, Tg is equal to rotor gross output Pm. So Pm divided by 2 pi n. Pm divided by 2 pi n. So Tg which is equal to rotor input P2 divided by 2 pi ns. So rotor input divided by 2 pi ns means Tg. So next is from these two equations, Tg is equal to rotor gross output in watts divided by 2 pi n, where no copper losses in the rotor, and then rotor output will be equal to rotor input and rotor will run at synchronous speed. So ideal condition the practically kharatar possible nahi hai pan mathematically matra apan mantoy. So Tg is equal to rotor input P2 divided by 2 pi ns. सो रोटर ग्रॉस आउटपुट, रोटर ग्रॉस आउटपुट काय असतं तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, टॉर्क म्हणजे काय, पॉवर डिवायडेड बाय ओमेगा, पॉवर डिवायडेड बाय ओमेगा असतं. यालाच फक्त पी एम इज इक्वल टू टी जी इन टू ओमेगा असं करून घेतलं मी, आणि ओमेगा इज इक्वल टू टू पाय एन. तिसरं इक्वेशन पी टू, पी टू इज इक्वल टू काय ना, टी जी इन टू ओमेगा एस. सो द रोटर इनपुट ऍट सिंक्रोनस स्पीड. सो टू टी जी इन टू टू पाय एन एस. सो या दोघांचा दोन नंबर इक्वेशन आणि तीन नंबर इक्वेशन, दोन तीन मधून दोन नंबर इक्वेशन आपण मायनस केलं तर काय राहणार, टी जी इंटू टू पाय इन ब्रॅकेट एन एस मायनस एन. सो रोटर कॉपर लॉस डिवायडेड बाय रोटर इनपुट, तीनला चार ने डिवाइड केलं तर आन्सर येतं एन एस मायनस एन अपॉन एन एस. सो तुमचे इक्वेशन लक्षात आलं असेल किंवा रिलेशन लक्षात आलं असेल, रोटर कॉपर लॉस डिवायडेड बाय रोटर इनपुट म्हणजेच काय असतं, रोटर कॉपर लॉस डिवायडेड बाय रोटर इनपुट म्हणजेच काय असणार, स्लिप, म्हणजेच काय असणार, स्लिप असणार, लक्षात घ्या. सो रोटर इनपुट किंवा आपण त्याला इन टर्म्स ऑफ काय म्हणू शकतो, स्पीड. सो एन एस मायनस एन डिवायडेड बाय एन एस, एन एस मायनस एन डिवायडेड बाय एन एस विच इज इक्वल टू स्लिप, which is equal to slip. So next is rotor copper loss. Ata rotor copper loss manje kay asnar, yala ikade gya
रोटर इनपुटला इकडे घ्या, रोटर कॉपर लॉस इज इक्वल टू काय असणार, एस इंटू रोटर इनपुट, एस इंटू रोटर इनपुट. सो रोटर ग्रॉस आउटपुट, आता रोटर ग्रॉस आउटपुट म्हणजे काय असणार, रोटर ग्रॉस आउटपुट म्हणजे त्याच्यामधून काय काय वजा करायला लागणार तुम्हाला, रोटर ग्रॉस आउटपुट म्हणजे काय असणार, इनपुट पी टू मायनस रोटर कॉपर लॉस म्हणजे आउटपुट, इनपुट पी टू मायनस रोटर कॉपर लॉस. सो इनपुट मायनस काय येणार, रोटर कॉपर लॉस म्हणजे आपण मगाशी लिहून घेतलाय, एस इंटू रोटर इनपुट, काय एस इंटू, एस इंटू रोटर इनपुट इथे लिहिलेलं आहे बघा. हे बघा इथे रोटर एस इंटू रोटर इनपुट, थोडस वर घेतो मी दिसेल तुम्हाला. सो ऑल्सो रोटर इनपुट इज इक्वल टू रोटर कॉपर लॉसेस, रोटर इनपुट इज इक्वल टू रोटर कॉपर लॉसेस, रोटर ग्रॉस आउटपुट पी एम इज इक्वल टू इनपुट पी टू मायनस रोटर कॉपर लॉस. सो इनपुट मायनस रोटर कॉपर लॉस म्हणजे एस इंटू रोटर इनपुट. सो फायनली यू ऑब्टेन द इक्वेशन एज the equation as PM gross output is equal to 1 minus S into rotor input. Rotor gross output is PM is equal to 1 minus S rotor input P2. Rotor input P2 इथे दाखवलेलं आहे बघा हे equation. Okay. So rotor gross output PM डिवाइडेड बाय पी टू म्हणजेच काय, याला अजून सिम्प्लिफाय केलं तर काय येईल त्याचं आन्सर, ही वन मायनस एस ऑर वी कॅन से एन बाय एन एस. सो रोटर इफिशियन्सी, आता रोटर इफिशियन्सी कशी काढणार तुम्ही, तर रोटर आउटपुट डिवाइडेड बाय रोटर आउटपुट पी एम ग्रॉस आउटपुट डिवाइडेड बाय पी टू. सो त्याचं इक्वेशन जे आहे, सो पी एम बाय पी टू म्हणजेच काय, एन बाय ns, n by ns. So n by ns gives an idea about the rotor efficiency. So n by ns is the rotor efficiency. So rotor copper losses divided by rotor gross output, which is equal to s divided by 1 minus s. So important conclusion, in some power p2 डिलिव्हर्ड टू दी रोटर, पी टू आपण जी डिलिव्हर करतो त्याच्यानंतर देन अ पार्ट ऑफ एस पी टू इज लॉस्ट इन दी रोटर इट सेल्फ एज अ कॉपर लॉस अँड रिमेनिंग दॅट इज वन मायनस एस इन ब्रॅकेट पी टू अपियर्स एज अ ग्रॉस मेकॅनिकल पॉवर पी एम इन्क्लुडिंग फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस. So this one is the example. Write down the example and try to solve it. हे एक्झाम्पल लिहून घ्या आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. The power input to the rotor of 440 volt, 50 hertz, 6 pole, 3 phase induction motor is 80 kilowatt. The rotor electromotive force observed is to make 100 complete अल्टरेशन्स पर मिनिट, म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिले, कॅल्क्युलेट एक नंबर स्लिप, दोन नंबर रोटर स्पीड आणि तीन नंबर रोटर कॉपर लॉसेस. सो फक्त एक्झाम्पलचा फोटो मारा, सोल्युशनचा फोटो मारू नका, किंवा जर मारला तर तो सोडवल्याशिवाय, एक्झाम्पल सॉल्व्ह केल्याशिवाय बघू नका. सो ट्राय टू सॉल्व्ह दिस एक्झाम्पल्स, हे दोन्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. So with this point we conclude our lecture. तर या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. कन्स्ट्रक्शन जेव्हा तुम्ही मोटरचं बघता त्या कन्स्ट्रक्शन मध्ये तुमच्या लक्षात येईल काय काय असतं, एक स्टेटर आहे, त्या स्टेटरवर एक वाइंडिंग
वाउंड केलेलं दिसतंय तुम्हाला बरोबर. सो त्या वाइंडिंगला आपण सप्लाय देतो, त्या सप्लायला आपण पी वन म्हणतो, ऍक्टिव्ह पॉवर इनपुट. सो पी वन आता सप्लाय दिल्यानंतर काय होईल, व्होल्टेज जेव्हा त्या वाइंडिंगला देऊ त्यावेळी त्याच्यामधून काय होणार, करंट फ्लोईंग थ्रू दॅट वाइंडिंग अँड द फ्लक्स सेटअप अराउंड दॅट वाइंडिंग. सो करंट जेव्हा फ्लो होईल त्यावेळी त्या वाइंडिंग मध्ये लॉसेस होतील, कॉल्ड ॲज स्टेटर कॉपर लॉसेस. वेन फ्लक्स द फ्लक्स सेटअप अराउंड दॅट वाइंडिंग दॅट गेट लिंक विथ द स्टेटर कोर, ते फ्लक्स जे तयार झालेलं आहे ते स्टेटर कोरशी लिंक होईल. अँड द लॉसेस टेक्स प्लेस इन स्टेटर कॉल्ड ॲज, विच लॉसेस टेक्स प्लेस इन स्टेटर, हिस्टेरेसिस लॉसेस अँड एडी करंट लॉसेस कॉल्ड ॲज आयर्न लॉसेस. सो P input, that is P1, minus P copper losses, minus P iron losses, that is nothing but the output of stator in terms of flux. जे एअर गॅप मध्ये फ्लक्स तयार होत तेच झालं त्याचं पॉवर आउटपुट पी टू. सो पी टू, आता पी टू जे आहे ते कोणाला मिळेल, रोटर कोरला मिळेल, रोटर कोर मधून रोटर कंडक्टरला मिळेल. दी कंडक्टर्स आर शॉर्ट सर्किटेड, सो अँड दी अल्टरनेटिंग फ्लक्स कट्स दी रोटर कंडक्टर, ईएमएफ इंड्यूस्ड इन रोटर, रोटर मध्ये ईएमएफ इंड्यूस होईल, ऍज दी कंडक्टर्स आर शॉर्ट सर्किटेड दी करंट फ्लोईंग थ्रू दी रोटर, बरोबर. रोटर मधून करंट फ्लो होईल, रोटरचा स्वतःच मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, दॅट फील्ड गेट्स लिंक विथ स्टेटर फ्लक्स अँड दी रोटर स्टार्ट्स टू मूव. ड्युरिंग दिस सिच्युएशन काय होईल, दी रोटर कॉपर लॉसेस टेक्स प्लेस. आता रोटर कॉपर लॉसेस म्हणजे रोटर इनपुट म्हणजे स्टेटर आउटपुट, लक्षात घ्या स्टेटर आउटपुट पी टू आहे. सो स्टेटर आउटपुट पी टू कोणाशी लिंक होत आहे, रोटरशी, म्हणजे तेच झालं रोटर इनपुट. सो पी टू मायनस रोटर कॉपर लॉसेस म्हणजे ग्रॉस मेकॅनिकल आउटपुट. सो द टॉर्क डेव्हलप्ड इन रोटर बिकॉज ऑफ ग्रॉस आउटपुट कॉल्ड ॲज टी जी. सो पी एम डिवायडेड बाय ओमेगा म्हणजे झालं टी जी. लक्षात घ्या पॉवर डिवायडेड बाय टू पाय एन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला टॉर्क मिळतो. सो ग्रॉस मेकॅनिकल आउटपुट पी एम, आता पी एम जेव्हा तयार होईल किंवा टी जी तयार होईल ग्रॉस आउटपुट ऑफ रोटर, त्याला अजून कोण विरोध करताय, फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस. म्हणजे जेव्हा रोटर त्या एअर गॅप मध्ये फिरतोय तेव्हा एअर गॅप मधलं जे काय त्यातली एअर आहे ती त्याला फ्रिक्शन देते, किंवा दुसरं म्हणजे ज्या दोन बाजूला बेरिंग बसवलेल्या आहेत त्या काही फ्रिक्शन प्रोव्हाइड करतायत रोटरला. सो ते लॉसेस तुम्हाला विचारात घ्यावे लागतील कॉल्ड ॲज पी डब्ल्यू, फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस. सो ग्रॉस मेकॅनिकल आउटपुट मायनस फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस इज नथिंग बट दी पी आउटपुट. सो पी आउटपुट डिवायडेड बाय ओमेगा ऍक्च्युअल स्पीड ऑफ रोटर इज नथिंग बट दी नेट टॉर्क, अरबाज नेट टॉर्क टी एस एच. सो टी एस एच इज इक्वल टू पी आउटपुट डिवायडेड बाय ओमेगा, पी आउटपुट डिवायडेड बाय टू पाय एन. सो तुमचे कॅमेरे चालू करा, अटेंडन्स घेऊया तुमची, कोण कोण आहेत बघूया तुम्ही. शुभम काय काय चालू आहे, काय नाही चालू आहे. हा सर आमची पण एक्झाम होणार का एटीकेटीचे, तेव्हा तुमच्या एटीकेटीच्या एक्झामचं, सर एटीकेटीच्या एक्झामचं काय होणार, अजून नाही ना तो निर्णय. तुम्ही तोपर्यंत अभ्यास तयार ठेवा तुमचा, एक्झाम कधी का होईना. आज तारीख किती आहे, 10. अर्धे विद्यार्थी जॉईन असतात सर, बाकीचे कुठे असतात काय माहिती, स्वतः कुठे कोचिंग क्लास वगैरे घेतात. अरे बाकीचे स्टुडंट कुठे असतात, रेंज नाही का बाकीच्याना, वर्गात तर भरपूर स्टुडंट आहेत तुमच्या. हा हा